बंद पेटीत असतं हे तुमच्याकडे येतील आमिष दाखवतील. छोट्याशा आमिषासाठी आपल्या मुलांच्या भवितव्याशी तडजोड करू नका, नाहीतर परत तुम्हाला कोणी वाचवायला येऊ शकणार नाही. तुम्ही हेच दुष्काळामध्ये या दहशतीखाली आयुष्यभर जगत राहाल. आणि म्हणून मला अपेक्षा नाहीये की माझ्यासाठी जाळपोळ व्हावी. तेव्हा त्या मुलाच्या हात आणि शरीरावर मी लाकडाचे काठीचे वळ पाहिले आणि तो मुलगा तरी दादा दादा करत होता. मी इतकं भरावणालो सांगू शकतो. या दिवसासाठी मी संगमनेरमध्ये आलो. तुम्ही तुमच्या मुलांना मारताय माझ्यासाठी, असं मी काय केलं? तुम्हाला मारायचं सुजय बी केलं मारा. 18 वर्षाच्या मुलांना मारतात, दमदाटी करतात, दारू पिऊन. अरे मी तयार आहे वार घ्यायला, या माझ्या समोर चला. यासाठी हे परिवर्तन नाही करायचं आणि हे आता तुमच्या हातात. मला जे करायचं मी केलं, मला जे बोलायचं होतं मी बोललो. पण जर तुम्हाला तुमच्या मुलांचं घेणं नसेल तर तुम्हाला जे करायचं ते करा, मी काय म्हणणार नाही. तुम्हाला जे करायचं असेल तुमच्या मुलांचं भविष्य सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्हाला एक गोष्ट कळत नाही का, सुजय विखे मागे का सगळे हात धुवून लागलेत? तिकडचे असू, इकडचे असू, पक्षाचे असू, पक्षाचे बाहेरचे असू, का सुजय विखेला संपू शक संपवायची इच्छा सगळ्यांच्या मनामध्ये? या लोकांना माहिती की ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी या तालुक्याच्या गोरगरीब माणसाची उम्मीद संपेल, या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या गोरगरीब माणसांचा आवाज संपेल. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी विकास संपेल. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून मतदान मागणारा विषय संपेल. आणि म्हणून या ठिकाणी संपेल नाही, या ठिकाणी जाती धर्माच्या वित्तुष्ट काढून मताची विभागणी करणार हे कधी संपणार नाही. ज्या दिवशी सुजय विखे संपेल त्या दिवशी एक उम्मीद चिकरण जो या नगर जिल्ह्याच्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या मनामध्ये आहे माझ्याप्रती, ही भावना मी पाहिली, हा उत्साह मी पाहिला या गरिबांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये. पण हा दिवस मला पाहायचा नव्हता. मला नाही वाटत की माझ्यामुळं कोणत्या मुलावर हल्ला व्हावा, महिलांवर अत्याचार होतो. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे तुमचा. मला सगळ्या तमाम महाराष्ट्राच्या मीडिया आणि सगळ्या वर्तमानपत्रांना सांगूयचंय की जे चित्र तुम्ही मागच्या 2 दिवसांमध्ये दाखवलं हे चित्र काय होतं आणि जे चित्र मी तुम्हाला दाखवलं हे चित्र काय आहे, ही संगमनेरची वास्तविकता आहे मित्रांनो. तुम्ही प्रसार माध्यमातून या संगमनेरच्या प्रत्येक गोरगरीब जनतेचा आवाज महाराष्ट्रामध्ये पोहोचवा. या तालुक्यामध्ये असलेल्या आमदाराच्या चेहऱ्यावरचा नकाब हा उतरून महाराष्ट्रामध्ये दाखवा की जो व्यक्ती इतका ठिकाणी आपण कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करता. या संगमनेर तालुक्याची जनता काय बोलू आहे, आज या दिवसाला आपण पोहोचलो यासाठी की जे अनेक वर्ष घडलं नाही ते आज तुम्ही घडवणार आहात. येणाऱ्या कालावधीमध्ये मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे, मी तुमच्या पाठीमागे आहे, मी तुमच्या बरोबर आहे. फक्त एकदा फार जास्त सभा घेऊ नका, रॅली काढू नका, बंद करा सगळं. इथून गेल्यानंतर प्रत्येक घरामध्ये बसा आणि एक संकल्प करा की मी उठल्यानंतर
5 घरांमध्ये तरी जाऊन ही वास्तविकता सांगेल.